शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना काळात मदत आणि उपक्रम राबवल्यामुळे सरपंच, पोलीस पाटील, उद्योजक आणि पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या काळात जनजागृतीसह कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्यक्ष केलेलं काम, यातून पोलीस प्रशासनाला केलेली मदत ही लौकिकासह पात्र आहे, असं मत डीवायएसपी डॉ प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केलं. ते शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यात बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांनी कोरोना काळात केलेली मदत, एक गाव एक गणपती असे उपक्रम राबवल्यामुळे सरपंच, पोलीस पाटील, उद्योजक आणि पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान सोहळा आयोजित केला होता. दिवंगत हवालदार संजीत जगताप यांच्या कुटुंबियांना केलेली मदत, या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी उद्योजक रवी डोली, सचिन मेनन, भरत जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिरोली एमआयडीसीतील स्मॅकच्या रामप्रताप झंवर हॉलमध्ये संपन्न झालेल्या या सत्कार समारंभात बोलताना उपाधीक्षक डॉ प्रशांत अमृतकर यांनी म्हटलं की महापूर आणि कोरोना महामारीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थानं माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन मिळालं. अशी संस्कृती जगात इतरत्र कुठंच दिसून येत नाही. स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी स्मॅक आणि उद्योजक यांची नेहमीच पोलीस प्रशासनाला मदत करण्याची भूमिका असते, ती यापुढेही कायम राहील असं सांगितलं.